नांदेड़ दक्षिण के आमदार मोहन अन्ना हम्बर्डे ने इन पर लग रहे तमाम इल्जाम को मुस्तरद कर दिया। अन्ना के मुताबिक विधान परिषद निवडणुक में इन्होंने पार्टी के आदेश का पालन करते हुए ही मतदान किया। अन्ना ने बताया कि विरोधी जानबूझकर इनकी छवि खराब करने की कोशिश कर रहे हैं। तो बस ऐसा काही पक्षश्रेष्ठ ने आदेश दिला नाही। पक्षश्रेष्ठ ने आम्हाला मुंबईमध्ये 11 तारखेला संध्याकाळी मीटिंग बोलवली। त्या मीटिंगमध्ये आम्ही गेलो आणि उद्या सकाळी आम्ही तुम्हाला सांगेल त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करायचं असा आदेश दिला। आम्ही त्याप्रमाणे 10:30-11 वाजता मी त्या ठिकाणी गेलो आणि त्याप्रमाणे आम्हाला नाही का त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे मतदान केलं। बराबर आहे, आम्हाला सांगितलं 7 दाखला तुम्ही ह्या कोणत्याला ह्या कोणाला असे मतदान करा, आम्ही ते मतदान केलं। आता 7 मध्ये कोणं केलं नाही, आता पक्षश्रेष्ठी कशी ओळखती ते त्यांना माहीतच असेल आणि ती ओळखत असतील कोण बी असतात। पण याच्यानंतर तर आम्ही माझं एक नाव आलं माझं असं म्हणते मी अगोदर नाही काय नांदेडमध्ये बी टीमनं असा वाद चालू आहे हे अशोकरावजी बी टीम। पण खरं मी नाही का ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो ते अशोकराव साहेबांचे एकनिष्ठचा होतो आणि मदार नव्हतो। त्यांनी भाजप सोडली ते भाजपमध्ये गेले, मी त्यावेळेस नाही का तुमच्या माध्यमातून प्रसार माध्यमातून मी म्हणते मी काँग्रेसमध्ये राहणार मी भाजपमध्ये जाणार नाही आणि त्यामुळं इथं काय आम्हाला लोकांनी पक्षश्रेष्ठीची चूक नाही लोकांनी असे काय सांगून दिलं ही अशोकरावची बी टीम आहे म्हणून असं नाव झालं आणि त्या बी टीममध्ये माझं नाव जोडलं गेलं। वारंवार पक्षश्रेष्ठीला सांगितलं मी काँग्रेसमध्ये काम करणार आहे, एक टाहो कोणून सांगितलं तरी काँग्रेसमध्ये काम करणार आहे, मी बी टीमचा माणूस नाही, ठामपणे सांगितलं। आताही सांगतो मी पक्षानं कारवाई केलं तरी मी नाही काय काँग्रेसमध्ये राहणार आहे काँग्रेसमध्ये राहील। आणि याच्यानंतर दुसरी जसं तुम्ही म्हणलं पाहिजे याच्यानंतर तुमच्या कारवाई केलं तुम्ही काय नाही यांच्यानंतर नांदेडची जनता आहे जनतेला विचारून आपण पुढे काय करायचं घरी बसायचं का आपण अपक्ष उभं टाकायचं त्यांना म्हणतील ते विषय नाही। पण कार्यकर्ते म्हणले मला भाजपमध्ये जाणार नाही एवढं माझं निश्चित आहे।